नगर परिषदेच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदासाठीचा एक अर्ज तर नगरसेवक पदासाठीचे चोवीस उमेदवारी अर्ज छाननीत अपात्र झालेत छाननीनंतर पदासाठी दहा तर नगरसेवक पदासाठी एकशे एकोणीस अर्ज पात्र ठरलेत तीन पासून माघारीला सुरुवात होत असून सहा ऑक्टोबर उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जाची छाननी करण्याच्या प्रक्रियेला सोमवारी सकाळी अकरा वाजता प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली भाजप तारारानी आघाडी शाहू आघाडी बहुजन विकास आघाडी या आघाडीचे उमेदवार कार्यकर्ते नेते मंडळींनी मोठी गर्दी केली होती अपक्ष उमेदवार सूचक मोठ्या संख्येनं उपस्थित होते काही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज विरोधकांनी अपात्र ठरवू नये यासाठी वकिलांची फौज घेऊन हजर होते छाननीत नगराध्यक्षपदासाठी एक अर्ज तर नगरसेवक पदासाठीचे चोवीस अर्ज अपात्र ठरलेत आता नगराध्यक्ष पदासाठी दहा तर नगरसेवक पदासाठी एकशे एकोणीस अर्ज निवडणुकीकरता पात्र ठरलेत तीन ऑक्टोबरपासून अर्ज माघार घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे सहा ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी सांगितलं